वीज तोडणी केल्यानं एका नागरिकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. 70,000 रुपयांचं वीज बिल आल्यानं नागरिकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. महावितरणच्या कार्यालयाबाहेर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. विनंती करून देखील वीज जोडणी करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्यामुळे त्यानं हे पाऊल उचललंय. राजेश बडे यांना 70,000 रुपयांचं वीज बिल आलं. यानंतर त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज खंडित केली. त्यामुळे संतापलेले राजेश बडे हे महावितरणच्या वर्धमान नगर येथील कार्यालयाबाहेर गेले आणि त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. वीज जोडून देण्याची विनंती केली मात्र अधिकाऱ्यांनी पहिले पैसे भरा नंतरच लाईन जोडू असं सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या राजेश बडे यांनी कार्यालयाबाहेर येऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. ऊर्जा मंत्र्यांचा निषेध करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.